तोडलेली झाडे तसेच झाडांच्या फांद्या यांची योग्य विल्हेवाट न लावता निर्माण झालेला हरित कचरा मोठ्या प्रमाणात पाचगाव परिसरातील तळजाई टेकडीवर महानगरपालिकेकडून टाकला जातोय. त्यामुळे टेकड्यांवरील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झालाय. विशेषतः टेकड्यांवरील स्थानिक प्रजातींची झाडं आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था यांच्यावर या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात ही झाडे तोडण्याचे प्रमाण जास्त असते. या तोडलेल्या झाडांची त्यांच्या फांद्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे काही निवडक ठिकाणी श्रेडर्स बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी झाडांचे बारीक बारीक तुकडे करून त्यांचा भुगा केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र हा हरित कचरा श्रेडर्स पर्यंत न जाता मोकळ्या जागेत टाकून दिला जातोय. भोले रोड चं ऑफिस, भोले रोड चं ऑफिस. पण आता ही गाडी कुठून आली? इथन आपल्या पेशावर कुठून आली? कुठून आली? सकरनगर क्षेत्रीय कार्यालयाचा काय? सकरनगर हद्दीतलं काम केलं. बर बर बर. पण आता हा जो कचरा आहे हा नक्की कुणाचा? म्हणजे वृक्ष प्राधिकरण का उद्यान विभाग? प्राधिकरण. वृक्ष प्राधिकरण. मग वृक्ष प्राधिकरण हा जो कचरा इथं आणला, आता काय पद्धतीत हा इथं जिरवणार? पण काय म्हणजे हा इथं तुम्हाला फक्त टाकायला सांगितलं, पण जिरवणार कुठे? मी अभ्यासक आहे. बरं, म्हणजे हे वृक्ष प्राधिकरणी तुम्हाला टाकायला सांगितलं, पण हा आता तुम्ही ही जी गाडी आली ही सकरनगर क्षेत्रीय कार्यालयात आली का? मग गाडी सकरनगरचं हद्दीतलं काम केलेली. बरं, तिथला पाला आहे सकरनगर हद्दीतला पाला आहे. हा अच्छा. आणि हे मात्र वृक्ष प्राधिकरणी पाठवलं होतं. मग आता सध्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी कोण आहेत? आता ट्री ऑथॉरिटी ट्री अधिकारी बांबळे म्हणून. बांबळे ते कोण आहेत? बांबळे गावडे, गई गावडे मॅडम, बांबळे. अच्छा, मोठे मोठे अधिकारी येतात, एवढी नावं आपल्याला माहित नाही. अच्छा, बरं बरं बरं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सचिन पुणेकर, पर्यावरण अभ्यासक, पुणे. आपण बघता की माझ्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात हरित कचरा इथं साठलेला दिसतोय. हे जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपण आत्ता आहोत, हे आहे पाचगाव पर्वती तळजाई टेकडी, जी पुण्यामधला एक महत्त्वाचा निसर्ग वारसा आहे. तुम्हाला माहिती की पाचगाव पर्वती तळजाई टेकडी या टेकडीवर खरं तर कुर्टी पांझडी वनं आणि त्याच्यामध्ये असलेले गवताळ प्रदेश हा इथला नैसर्गिक आदिवास आहे. पण आज टेकड्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणदृष्ट्या करण्यात धोक्यात आहेत आणि अशातच पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे दिसतं आहे की इथं हरित कचरा टाकलेला दिसतो आहे. आणि हा हरित कचरा तुम्हाला माहिती आहे की शहरामध्ये ज्या वृक्षांच्या फांद्या छाटल्या जातात, आत्ताच आम्ही एका कर्मचाऱ्याशी इथं त्याबाबत आम्ही संवाद साधला, तर असं सांगण्यात आलं की सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये ज्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी झाडे आहेत त्याच्या ज्या फांद्या छाटलेल्या असतात, त्या फांद्या छाटलेल्या किंवा सोसायट्यांमध्ये ज्या फांद्या छाटलेल्या असतात या ठिकाणी येऊन आम्ही डंप करतो आहे. जेव्हा बातम्या आलेल्या आहेत किंवा त्यांना पर्यावरण अभ्यासकांनी जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा त्याची नोंद खरं तर संबंधित अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज होती, पण ती नोंद न घेता पुन्हा त्याच ठिकाणी आज सकाळी देखील कचरा आलेला आहे. आत्ताच आपण बघितलं की महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची गाडी या ठिकाणी आत्ताच येऊन गेली आणि पुन्हा एकदा कचरा इथं डंप केलेला आहे. आणि जे सजग अधिकारी आहेत त्यांनी योग्य ती कार्यवाही, म्हणजे आयुक्तांनी खरं तर याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे आणि संबंधित विभागाला याबाबतच्या सूचना आयुक्तांच्या माध्यमातून असतील किंवा जे ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून दिल्या जाव्यात आणि अशा पद्धतीचं अशास्त्रीय डंपिंग या हरित कचऱ्याचं या ठिकाणी होणार नाही याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे.